शिंदखेडा तालुक्यातील कर्ले येथे स्वर्गवासी माजी सभापती अण्णासो श्रीपद शंकर देवरे यांची 43वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. या निमित्त जिल्हा परिषद सदस्य ॲडव्होकेट मोरे वकील एकनाथ भावसार, सरपंच साहेबराव पवार, सदस्य नंदू भाऊसाहेब, भूता अण्णा, प्रभाकर देवरे, गोकुळ बेडसे, प्रफुल्ल देवरे, संतोष पवार आदी उपस्थित होते. स्वर्गवासी श्रीपतराव शंकर देवरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून यावेळी अभिवादन करण्यात आले. अण्णासाहेब श्रीपतराव शंकरराव देवरे आणि या सिंदखेड तालुक्याचे पहिले सभापती यांचा आज 43वा पुण्यतिथीचा कार्यक्रम आपण सर्वांनी मिळून साजरा केला. खऱ्या अर्थाने या 43 वर्षामध्ये ज्या विकासाच्या मार्गावर असलेलं आमचं गाव अनेक प्रकारे मागे गेलं म्हटल्यापेक्षा विकासाच्या ज्या वाटेवर ज्या रनिंगवर अण्णासाहेबांनी आमचं गाव आणलं होतं त्या अनुषंगाने आमचा सर्वांचा प्रयत्न अपुरा पडला आणि आज गाव ज्या मोठ्याप्रमाणे सत्ताचे केंद्र या तालुक्यामध्ये होतं त्या सत्ताच्या केंद्राच्या निमित्ताने अण्णासाहेबांचे विचार आणि मार्गदर्शन याची आम्हाला फार गरज आहे. खऱ्या अर्थाने शेतीच्या संदर्भामध्ये कैलासवासी वसंतराव नाईक यांच्या विचाराने प्रेरित होऊन अण्णासाहेबांनी या तालुक्यामध्ये धुळे जिल्ह्यामध्ये सर्वात मोठं बागायतदार गाव म्हणून आमच्या गावाला नाव मिळवून दिलं होतं. त्या काळी ज्या मोठ्याच्या उपसाने जिल्ह्यामध्ये सिंचन होत होते आणि मोठ्या प्रमाणावर मशीनच्या सहाय्याने यांत्रिक सहाय्याने पाणी उपसा करून मोठ्या प्रमाणात शेती करून आणि स्वतःचा ऊस पिकून स्वतःचं प्रॉडक्शन स्वतःची खानसरी अण्णासाहेब निर्माण केली अशा प्रकारचे एक उद्यमशील कमी शिकलेल्या माणसाकडे म्हणजेच कैलासवासी अण्णासाहेब श्रीपतराव अण्णा यांच्याकडे एक मोठी विचारधारा होती. अण्णांनी गावातील चव्हाण परिवार असेल, बेडसे परिवार, पवार परिवार, ठाकरे परिवार, हाटकर समाज असेल, कोळी समाज, बौद्ध समाज, आदिवासी समाज, सगळ्या समाजाला सोबत घेऊन अण्णांनी कुठलाही भेदभाव न करता या गावाला वेगळी दिशा दिली आणि या गावाचा नावलौकिक आज जिल्ह्यात आहे. परंतु अण्णांच्या परिवाराला म्हणजे मी फार लहान आहे त्यांच्या दृष्टीने, परंतु माझं एकच म्हणणं राहील की माणसाने परमार्थही केला पाहिजे परंतु घर चालवायला स्वार्थही असला पाहिजे. कारण 100% परमार्थ करणाऱ्याला उपाशी मरावं लागतं. माझं असं म्हणणं नाही की आपण पूर्ण स्वार्थी असलं पाहिजे, परंतु स्वतःचंही सांभाळून परमार्थ केला पाहिजे अशी माझी या परिवाराला विनंती राहील.